विभागास 1,432 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रातील विकासासाठी औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादन धोरणे सुधारित करण्यात येत असून नवीन सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येत आहे. जानेवारी 2024 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाने 19 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत. त्याद्वारे 3 लाख कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे 1 कुटुंबास 1 साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे सुमारे 36,000 नवीन रोजगार अपेक्षित आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमास 450 कोटी आणि निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. निर्यात वाढीसाठी राज्यात 5 इंडस्ट्रीयल पार्क तयार करण्यात येत आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेतून सुमारे 7,000 कोटी प्रोत्साहन निधी वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25,000 उद्योग घटक तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातील 30% उद्योजक महिला असतील. या कार्यक्रमातून सुमारे 50,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. ट्रस्ट सेक्टरमधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा आणि अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यात येतील. त्यामुळे राज्यात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तसेच 20,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत 1 जिल्हा 1 उत्पादन संकल्पनेस अनुसरून नवी मुंबई येथे युनिटी मॉल उभारण्यासाठी 196 कोटी रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 1,021 कोटी आणि सहकार पणन मत्स्योद्योग विभागास 1,952 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे. हर घर नल हर घर जल संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जल जीवन मिशन अभियानातून उपलब्ध करून देण्यासाठी 1,46,64,382 नळ जोडण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. जानेवारी 2024 पर्यंत त्यापैकी 1,22,10,475 घरगुती नळ जोड्या देण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 24,53,907 नळ जोड्या देण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. अमृत 2 अभियानाअंतर्गत 145 शहरातील 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर करण्यात आले. त्यात पाणी पुरवठा, मलनिस्सारण, सरोवर पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सन 2030 पर्यंत राबवण्यात येणार आहे. या महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या 50% ते 95% निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या अभियानातून पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रेल्वे ओव्हरब्रिज, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहरातील 14 लाखहून अधिक नागरिकांना लाभ देणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास 3,875 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित व्हावी तसेच प्रत्यक्ष कृतीच्या आधारे त्यांच्याकडून नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन व्हावे यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येत आहे. दरवर्षी सुमारे 25,000 किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करण्याचं नियोजन आहे. अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या
10,000 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 5,700 गावांना 1,59,886 कामांना मंजुरी देण्यात आली असून 15,389 कामं पूर्ण झाली आहेत. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 245 कोटी, वन विभागास 2,507 कोटी आणि मृद व जलसंधारण विभागास 4,247 कोटी रुपयाचा नियत प्रस्तावित आहे. सन 2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. राज्यात रूपटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत रूपटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना 300 युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत 7,000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील. पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी 1,00,000 सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी 78,757 पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहे. राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील 2 वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्यासाठी वीज दर सवलतीस 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल. वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे 37,000 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल. तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल. सन 2024-25 या वर्षाकरता खर्चाकरता ऊर्जा विभागास 11,934 कोटीचा नियतवे प्रस्तावित आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 84,57,000 शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1,691 कोटी 47 लाख रुपये अनुदान प्रदान करण्यात आलेले आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपयात पीक विमा योजनेतून 50,01,000 शेतकरी अर्जदारांना 2,268 कोटी 43 लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6,000 कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यात मान्यता देण्यात आलेली आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे जिरेवाडी तालुका परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया उपकेंद्र शासकीय कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत शेळी मेंढी वरा कुक्कुट व वैरणविषयक योजनांचा लाभ शेतकरी व पशु पालकांना मिळावा यासाठी 129 प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात आलेला आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागास 3,650 कोटी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागास 555 कोटी आणि फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ व 1,245 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या 44,82,000 शेतकऱ्यांना 3,825 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै 2000
22 पासून 12,769 कोटी रुपयाची मदत देण्यात आलेली आहे. सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मदत पुनर्वसन विभागास 668 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. राज्यात 269 सिंचन प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी 39 प्रकल्पाची कामं पूर्ण होऊन 2,34,000 हेक्टर जमीन सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. बळीराजा संजीवनीतील जल संजीवनी योजनेतील 91 प्रकल्पापैकी 46 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखीन 16 प्रकल्प पूर्ण होणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्य 3,200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत येत्या 3 वर्षात राज्यातील 25 वर्षापेक्षा जुन्या 155 प्रकल्पाची दुरुस्ती तसेच 75 अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात येतील. याद्वारे 3,55,000 हेक्टर सिंचन क्षमता आणि 23.37 TMC पाणी साठा निर्माण होईल. त्यासाठी 15,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातला सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. विदर्भासाठी महत्वाकांक्षी असलेल्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे 3,71,000 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मराठवाड्यामध्ये ऊर्ध्व पैनगंगा, कृष्णा मराठवाडा, लेंडी, जायकवाडी टप्पाधोध, नांदूर मधुमेश्वर, निम्न दुधना, विष्णुपुरी टप्पाधोध या मोठ्या प्रकल्पांसह